ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನ ಮನುಗುತ್ತಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಈ ಹಿಂದೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಕಾರಣಾಂತರಗಳಿಂದ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ತೆರವುಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ. ತೆರವುಗೊಳಿಸಿದ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಕೂಡಲೇ ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅನಾವರಣಗೊಳಿಸಬೇಕೆಂದು ಇಲ್ಲಿಯ ಮರಾಠಿಗರು ದಿಢೀರನೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿದರು. ಕಾರಣಾಂತರಗಳಿಂದ ಮನುಗುತ್ತಿ, ಬೊಳಸನಟ್ಟಿ ಮತ್ತು ಬೆನಕೋಳಿ ಈ ಮೂರು ಗ್ರಾಮದವರ ಒಪ್ಪಿಗೆಯ ಮೇರೆಗೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೆಲವು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ತಿಳಿಗೊಳಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೇ ಖುದ್ದಾಗಿ ಮೂರು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಒಪ್ಪಿಗೆಯ ಮೇರೆಗೆ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಕೆಳಗಿಳಿಸಿದ್ದೇವೆ. ನಾವೇ ಕೆಳಗಿಳಿಸಿದ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ನಾವೇ ಹಾಕುವ ವಿಚಾರದಲ್ಲಿದ್ದೇವೆ. ದಯವಿಟ್ಟು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಬಾಂಧವರು ಅನ್ಯಥಾ ಭಾವಿಸದೆ ಪ್ರತಿಮೆ ಅನಾವರಣಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಕಲ್ಪಿಸಬೇಕೆಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. ನಮಸ್ಕಾರ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸರ್ವ ಪ್ರೇಕ್ಷಕನ ಮನಗುತ್ತಿ, ಬೊಳಸನಟ್ಟಿ ಆಣಿ ಬೆನಕೋಳಿ ಹ್ಯಾ ತೀನ್ ಗ್ರಾಮಸ್ಥಾನಚ್ಯಾ ವತಿನ ಆಮ್ಹೀ ಆತಾ ಹೇ ಮುದ್ದಾಮ್ ಖಾಸ್ ನಿವೇದನ ದೇತ ಆಹೆ ಕೀ ಕಾಲ ಜೊ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜಾಂಚಾ ಗಾವಚ್ಯಾ ವೇಶೀಚ್ಯಾ ಚೌತರ್ಯಾವರ ಉಭಾ ಕೆಲ ಜೊ ಪುತಳಾ ಹೋತಾ ತೊ ಉತರವೂನ್ ಘೇಣ್ಯಾತ್ ಆಲೇಲಾ ಆಹೆ. ತ್ಯಾ ಸಂದರ್ಭಾತ್ ಕಾಹೀ ಚಾನೆಲ್ವರ್ತಿ ಕಿಂವಾ ಸೋಶಲ್ ಮೀಡಿಯಾವರ್ತಿ ಥೋಡೆಸೆ ಚುಕ್ಕಿಚ್ಯಾ ಬಾತ್ಮ್ಯಾ ಆಲೇಲ್ಯಾ ಆಹೆತ್. ತರ್ ಯಾ ಸಂಬಂಧಿ ಹೇ ಆಮಚ ನಿವೇದನ ಅಸಾ ಆಹೆ ಕೀ मनगुत्ती, बोळसनट्टी आणि बेनकोळी ही तीन गावं एकत्र आहेत आणि ह्या गावाच्या तिन्हीच्या काही ज्या काही यात्रा वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्व एकत्र होत असतात आणि एकत्र विचारविनिमय होत असतात. तशाच पद्धतीनं हा पुतळा उभारण्यासंबंधीसुद्धा काही थोड्या गोष्टी ज्या पेंडिंग होत्या ह्या गोष्टींचं पेंडिंग वस्तू गोष्टींची चर्चा करण्यासाठी म्हणून ग्रामस्थांनी एकत्रित विचारविनिमय करून स्वतः होऊन सदरचा पुतळा उतरून घेऊन सुरक्षित ठिकाणी आमच्या ताब्यात ठेवलेला आहे आणि सुरक्षित ठिकाणी ठेवलेला आहे. यामध्ये कर्नाटक शासनाचा कुठला दबाव होता असा कुठला काय भाग नाही किंवा कुठल्या यंत्रणेनं याच्यामध्ये काही भाग घेतलेला आहे अशातला काय भाग नाही आहे. उलट हा पुतळा उतरून झाल्यानंतर आम्ही तिन्ही गावचे लोक एकत्र बसून ज्या काही समस्या, ज्या काही अडचणी किंवा ज्या काही प्रश्न आहेत किंवा ज्या कोणी काही समस्या किंवा प्रश्न उपस्थित केले आहेत याची साधक बाधक चर्चा करून घेऊन त्यातून एक दिलानं, एकजुटीनं आणि एक मनानं निर्णय घेऊन शक्यतो आहे त्याच सबुतऱ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभं करण्यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार आहे आणि या प्रयत्नाला शासनानंसुद्धा आमच्याकडून होईल तेवढं शक्यतो सहकार्य करतो म्हटलेत. परंतु त्या दृष्टीनं जी काही कागदपत्रं वगैरे करावं लागणार आहेत ते करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याचे आहेत आणि ते करण्यासाठीच म्हणून हा पुतळा उतरून घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तेव्हा कृपया सोशल मीडियावरच्या बातम्या किंवा टी व्हीवरच्या बातम्या किंवा चॅनलवरच्या बातम्या किंवा कर्णोपकरणी ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा बातम्या खोट्या असू शकतात तेव्हा यांच्यावरती विश्वास न ठेवता कृपया आपण जे आपण आमच्याबद्दल जे सहकार्य दाखवलं आहे त्याच्याबद्दल मी खरोखर धन्यवाद मानतो. परंतु असं काही जर काही घटना घडू लागल्या किंवा असे ह्याच्यावरती जर कोणी असं काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी जर काही गर्दी वगैरे असं करण्याचा प्रयत्न केला तर त्यातून मग समस्या वाढत जातात आणि समस्या वाढल्या की मग नंतर आपल्या हातात काहीच राहत नाही. तेव्हा हा आमच्या तीन गावचा प्रश्न आहे आणि आतापर्यंतचे अनेक प्रश्न आमच्या तीन गावांनी एकत्रपणे अगदी एक दिलानं सोडवलेलं असल्यामुळेच आमचं गाव अगदी शांतताप्रिय गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तेव्हा हा प्रश्न आम्ही सोडून घेतो आणि आम्हाला शासकीय यंत्रणेनं किंवा सर्वांनी सरकार देतो असल्यामुळं काही पुढाऱ्यांनी सरकार देतो म्हटल्या असल्यामुळं हा प्रश्न निश्चितच सुटेल आणि लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शक्यतो आहे त्या ठिकाणीच उभा केला जाईल आणि तो वाजत गाजत मिरवणुकीनं एकत्र सर्व तीन गावच्या लोकांनी मिळून आणि जोरदार दिमाखदारपणे तिथं उभं करण्यात येईल अशी आम्हाला असा आम्हाला विश्वास आहे आणि त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा कुणीही कृपया गैरसमजूत करून घेऊ नये. धन्यवाद.